गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर गाईज आज मी लवकर उठलेलो, आज पण 4:30 वाजताच उठलेलो। घरी आलो मला लवकर जाग यायला लागले गाईज, आणि तर बसलेलो असं निवांत देवपूजा करून। देवपूजा करायचं काम गाईज आता माझ्याकडे आलं आहे। मी घरी आल्यापासून इथली पण देवपूजा मी करतोय, गावातली पण मी करतोय। मग इथं बसून गाईज विचार करत होतो की आज नवीन काय करायचं, पण आज नवीन मला काही दिसेना झालंय, रोजचं रुटीन चाललंय। आता घराच्या बाहेर आलोय आणि बघा मी तिथं बसून बोलत होतो, ती माझी रूम आहे। आणि गाईज तुम्हाला माझं घर दाखवतो, ही घर आहे, ही जी पांढरं आहे ना, इथून जी इथंपर्यंत पांढरं आहे ती, आणि ती साईडचं आहे ना ती माझ्या भावाचं आहे, आणि त्याच्या साईडचं ती चुलत्याचं आहे, पण त्याचं बांधकाम अजून व्हायचं आहे, ती अजून प्रोसेसमध्ये। आणि गाईज सकाळी येऊन बघतोय खाली, तर काय चाललं आहे बघूया आपण। इथं काय चाललंय ताया तुझं तिथं बसून? आणि हे कुठली स्टाईल आहे तुझी, नवीन निघली काय? गाईज ताया आता एका PhD चा अभ्यास करायला लागले, PhD करणार आहे ना तू? MSc झाले गाईज तायची, तर PhD कधी बघील तेव्हा अभ्यासच करत असते, आणि अभ्यासच करत असते, दुसरं काय करत नाही, काम कुठलं करत नाही, काय नाही। काम करते। काय काम करते? सगळं काम करते। काम काय सुद्धा करत नाही गाईज, फक्त पुस्तक घेऊन बसत असते, दुसरं काय करत नाही गाईज। सगळं करते। डॉग आला आणि हा आमचा डॉग मी दिसल्या बाहेर येतो, पण कधी कधी मला भेटतो पण, कारण लय जवळ आलो मी कधी कधी त्याला घालतो। मी आलो आता चहा प्यायला, मम्मी चहा झाला का माझा? गाईज आता चहामध्ये दूध टाकायचं सुरू आहे, चहा आता थोड्या वेळामध्ये होणार आहे। गाईज माझं छान दूध आलंय आणि पप्पाचा चहा आलाय। पप्पा चेस, पप्पा मागच्या वेळी मी व्हिडिओ काढलेला, तुम्ही चेस केला नाही, माझे मित्र म्हणते बोलत नाही पप्पा, चेस करा, आज चेस करायला लागते पप्पा, लावायला लागते, तसं नाही, प्लीज 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 चेस चेस। माझा काही चहान दूध आणि पप्पा काही चहा सोन दूध पित नाही, ते चहा पितात, पण मला चहान दूध आवडतो। एकदा एवढा ग्लास भरून पेलं ना, परत ना अडचण होईल ना काही, निवांत काम। मी आलोय आता दुकानात, एस पी किराणा। चला आता कुलूप उघडू। मी दुकानामध्ये सगळे झाडून पुसून घेतले, देवपूजा केले, आणि देवपूजा झाल्या काय एक गिरायक आलता, आता ते गिरायक दिलं, आता ही डायरी म्हणजे वहीमध्ये सगळं काम सध्या सुरू आहे, वहीमध्येच असते काय हिसाब किताब असेल ते। मग कालचा हिसाब किताब बघायचा किती झाला, आणि आज श्री म्हणून सुरुवात करतो काय मी, श्री छान वाटतं ना, श्री टाकायला श्री। आणि आज कोणवार आहे? गुरुवार आहे, आज गुरुवार। आणि आजचं गिरायक काय झालं, त्याची प्राईज लिहायचे। हां, ही सगळ्यात आधी करतो देवपूजा झाल्यानंतर। आता जरा प्लॉट वर चाललोय, थँक्यू पप्पा व्हिडिओला जरा कंटेंट घालू माझ्या। काय एक रोड साईडला एक प्लॉट आहे मोठा, त्याच्यामध्ये चिल्लार आली आहे, म्हणलो सगळे चिल्लार काढून आपण साफसफाई करून घेऊया, आता मजा येणार आहे, चला प्लॉट वर। आता प्लॉट वर आलोय, GCB पण आले आणि मस्त पैकी ऊन पडलंय, वातावरण एकदम भारी झालंय, आता मस्त पैकी बघत बसणार। गाईज ही प्लॉट आहे, या ना म्हणजे तुम्हाला आता कसं सांगायचं, ही चिल्लार दिसते ना सगळी, ही चिल्लार प्लॉट मध्ये गाईज। GCB आता झाले सुरू, आणि मी तुम्हाला भिंत म्हणत नव्हतो का, ती ही भिंत आहे गाईज, हो का, ही भिंत, ओ क्यूड आहे बघा। तुम्हाला माहित आहे का, ही भिंत नव्हती, काय नव्हतं, ह्याची लेवल नव्हती। मग एक दिवशी आलतो, ह्याला झाले 1-2 वर्ष, त्या दिवशी काय केलं, सगळी मोजमाप घेतली आणि असं खाली डबरूत गाईज, ही गाईज लय माल भरलाय ह्याच्यामध्ये, चिल्लार उगवले ना ह्याच्या खाली, एवढं गुडगाय एवढं खाली होतं खोल, मग ढंपरनं सगळी दगड बिगड घालून ही भरून घेतलाय, तरी पण अजून डबर दिसते इकडे, तर ह्याने लयच भरलाय बघा, ह्याने तर प्लेन हायवेला टच केलाय, आता ह्याच्यात पण माल भरायचा आहे, हायवे सोबत असा असा आहे ना, हायवेला जोडून बरोबर असा करायचा। पप्पा पुढाकार घेताना आणि पप्पांच्या मागे मी चालताना आणि GCB काम करताना माहोलच तयार झालाय। काय GCB चं मालक आले, तर मालक गाडी कुठली आणले, मालक होंडा। हे माझं मित्र आहे गायज, पण ह्याला व्हिडिओ मध्ये आवडत नाही, हे जे GCB आहे लहानपणी पासूनचा मित्र आहे, पंपा वालता आता आला, इथंच पंप आहे त्याचा। गायज ह्याला काय व्हिडिओ मध्ये आवडत नाही, म्हणून काय व्हिडिओ मध्ये काय बोलत नाही, ड्रायव्हरला डबा द्यायला आलाय गायज,
मालक लगेच चालला मी मालक आहो मालक आम्हाला सोडून लगेच चालला तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास आहे तुमचा मालक आहोचा बोलाय मी आता हायवेच्या साईडला आलोय असा हायवे बघा चांगला सुसुटीत हायवे आणि पुढं तासगाव सांगली कोल्हापूरला जातोय आटपाडीतून बाहेर पडताना आणि गाईज आता प्लॉट स्वच्छ झालाय आता तुम्हाला क्लिअर दिसेल ही बघा एवढा प्लॉट आहे ही भिंत आहे ना तेवढा आणि गाईज कसं आहे ही सगळं जी चिल्लार आहे ना चिल्लारीचा सगळा ढीग एका जागेला गेलाय कारण पप्पा म्हणले एका जागेला करायला पाहिजे कारण परत नदी खाली बी पडलं उघून येते तर मग आता ही मला वाटते एक दोन आठवड्यानंतर जाळून टाकायचं वाळल्यानंतर पाक बप्पा एक दोन आठवड्यानं जाळून टाकायचं हां एक दोन आठवड्यानं काय ही एकदा यायला लागतंय अजून एकदा जाळून टाकायला म्हणजे चिल्लार सगळी म्हणजे व्यवस्थित होते बाकी रोडला मी म्हणलं पप्पाला ती रोडला लेवल कॉल करायची पप्पा तुम्ही सांगा मी बोलते प्लीज पप्पा बोला एक आहे आहो प्लीज आहो बोला की आहो हां गाईज मग ही कधी करायचं माहिती आहे का जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचं आहे पूर्ण प्लॉट रोडला भरून घ्यायचं आहे गाईज भरून सगळा हां तर असं काम आहे गाईज थँक्यू सो मच तुम्ही एवढ्या वेळा आमचा व्हिडिओ बघितला असेच तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या बाय बाय.